हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक. मी निलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्वे? आता वाजले 7:15. मुलांचा टिफिन बनवायचा आहे. लिलेश आज जाणार नाही आहे, ते घरूनच वर्क फ्रॉम होम करणार आहेत. तर फक्त मुलांचा टिफिन द्यायचा आणि शॉर्टकटमध्ये मी त्यांना आज देणार आहे एडण्या, बेसनच्या एडण्या. तर पटापट त्यांचा टिफिन करते, त्यांना रेडी करते आणि त्यांना पाठवते स्कूलमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला भेटते. इथं मी घेतलं आहे बेसन, त्याच्यामध्ये टाकलं आहे थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट. त्यानंतर मी घातली आहे कोथिंबीर. त्यानंतर त्यात मी घातलं आहे लाल तिखट, मीठ आणि हळद. आणि याच्यामध्ये आता पाणी टाकून याचा एक घोल बनवून घेईल. तवा इथं गरम केला आहे आणि आता त्याच्यावरती तेल लावते. एडणे म्हणजे चिले. कोणी एडण्या म्हणतं, कोणी चिले म्हणतं, कोणी घावन म्हणतं, बेसनाचे घावन. तर आमच्याकडे एडण्या म्हणतात. सकाळी सकाळी बाहेर जाऊन आली दूध आणायला. दूध नव्हतं आणलेलं. मी रोज संध्याकाळीच दूध घेऊन येते, पण आज काल आणायचं विसरली, त्याच्यामुळे मला सकाळी सकाळी जावं लागलं दूध आणायला. हे फ्रेंड्स, 11:45 आहेत आणि व्हिडिओ आलेला आहे. तर त्या व्हिडिओला खूप प्रेम द्या, चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझे ब्लॉग आल्याच्या नंतर नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आल्याला तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल. म्हणून तुम्हाला सांगते की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले त्यांना खूप 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 मनापासून धन्यवाद. तर व्हिडिओ एडिट करण्यामध्ये भरपूर टाईम गेला, व्हिडिओ एडिट करत होते. तर बरेच कामं राहिले. आज स्वयंपाकही राहिला, स्वयंपाकही झालेला नाही आहे. तर आता मी पहिले करते स्वयंपाक. स्वयंपाकामध्ये माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत, फ्लॉवरची भाजी आणि गिलक्यांची भाजी, गोसाळीची भाजी. पुण्यामध्ये त्याला गोसाळी म्हणतात आणि आमच्याकडे खानदेशमध्ये त्याला गिलके म्हणतात. तर विचार करते की दोघांपैकी कसली करू भाजी, बघू. आता लिलेश तर आहेत, त्यांना विचारते किंवा मग मला जे सोपं पडेल मी ती करेन. आज खूप हवा आहे, आज खूप थंड थंड हवा येते. ऊन पण एवढं असं ऊन नाही पडलेलं आहे, सगळं असं सगळीकडे धुकं धुकंच आहे. ढगाळ वातावरण असल्यासारखं वातावरण आहे. खूप थंडी वाजते, असं वाटते किचनची खिडकी बंद करून घ्यावी. पण किचनची खिडकी बंद केली ना की थोडंसं असं अनकम्फर्टेबल वाटतं. मला नेहमी ही खिडकी ओपनच ठेवावी अशी वाटते, खूप छान वाटतं. पण थंडी वाजते त्याच्यामुळे असं वाटते बंद करून घ्यावी, कारण पहिलेच तब्येत खराब आहे. म्हणजे आत्ता बरी आहे मी, पण 2-3 दिवसापूर्वी तब्येत खूप खराब होती. आवाज बऱ्यापैकी रिपेअर होतोय. त्यांना पाणी वगैरे टाकून झाले, चहा वगैरे घेऊन झालेला आहे. फक्त माझं काम बाकी आहे स्वयंपाकाचं. स्वयंपाक करायचं आहे आणि लादी पुसायची, दोनच कामं राहिलेले आहेत. एवढे दोन काम झाले की मी फ्री. मग मी जाणार पार्लरमध्ये. माझं काल मी जे ब्लाऊज शिवत होती त्याचं काम थोडंसं बाकी आहे, तेही करायचं आहे. माझा ड्रेस कटिंग करायचं आहे, मला तो ड्रेस कटिंग करून घेऊन द्यायचा, कारण पुढच्या महिन्यामध्ये मला तो ड्रेस लागेल. आता 15 जानेवारी, 15 जानेवारीला मला तो लागू शकतो. संक्रांत ह्या वेळेस संक्रांत येणार आहे 15 जानेवारीला. तुमच्या सर्वांसोबत बोलायला खरंच खूप छान वाटतं, असं वाटतं, फ्रेश वाटतं. म्हणजे असं काहीतरी छोटं मोठं काही असेल तरी तुमच्यासोबत शेअर करायला आवडतं, खूप भारी वाटतं. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी का असेना ज्याच्यात मला आनंद भेटतो मी त्या तुमच्यासोबत शेअर करते. तर मी आत्ता जेवणामध्ये बनवलेलं आहे फ्लॉवर बटाट्याची भाजी. जस्ट फोडणी दिलेली आहे, जस्ट भाजीला फोडणी दिलेली आहे. भाजी शिजते तोपर्यंत मी मस्तपैकी कणिक मळून घेते, पटकन चपात्या करते
आणि मग पुढचे कामं करते. तुम्ही ब्लॉग बघितला की नाही? आपला ब्लॉग आलेला आहे, तो नक्की बघा. माझं इकडे स्वयंपाकाचं काम चाललंय. त्यांचा तिकडे कॉल चालू आहे आणि मी इतक्या जोरजोरात बोलते ना, म्हणजे नॉर्मली पण मी खूप जोरात बोलते, माहीत नाही लहानपणापासूनची सवय मोठ्याने बोलण्याची, असं कुच 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 बोलता नाही आहे नेहमी, अशीच ह्याच टोनमध्ये बोलत असते मोठ्या आवाजामध्ये. मला बऱ्याच वेळा सगळेजण म्हणतात की तुला माईकची गरज नाही आहे, विदाऊट माईक भरपूर मोठा आवाज आहे. म्हणून त्यांचा कॉल चालू असताना मी शक्यतो व्हिडिओ शूट करत नाही किंवा मी जास्त बोलत नाही, माउथ शट करून ठेवते. हे फ्रेंड्स, माझे सर्व कामं आवरून मी निघाली पार्लरला जाण्यासाठी. जेवण वगैरे सर्व काही झालेलं आहे, मुलं पण आले, तास मला लेट झाले 2 वाजले, म्हणून घाईघाईत निघते. तर आता पटकन जाते पार्लरमध्ये. खूप उशीर झाला आज मला, कारण व्हिडिओ एडिट करण्यासाठी वेळ गेला, 2 तास गेले, त्याच्यामुळे पुढची कामं खूप लेट लेट झाली आहे. आता पटकन जाते पार्लरमध्ये. आता वाजले 3. मी मगाशीच आली, 2 वाजेलाच आली, तेव्हा वॅक्सिनचं कस्टमर चालू होतं, ते कस्टमर झालं. आता एक साडी आली आहे पिकोला, फक्त पिको आहे, त्याच्यानंतर माझं कालचं जे ब्लाऊज आहे ते शिवायला गेल. आता पिको करायचं ह्या साडीला, पहिले पिको करून घेते मग ते ब्लाऊज शिवायला घेते. साडीला पिको करून झाला आहे एका साईडने. आणि साडी पण खूप सुंदर आहे, म्हणजे हिची बॉर्डर इतकी छान आहे ना, बॉर्डर खूप आवडली मला. बस तर चला, साडी तर पिको करून झालेली आहे, तर आता जे ब्लाऊज माझं राहिले ते ब्लाऊज कम्प्लीट करते. हे फ्रेंड्स, मी जे ब्लाऊज शिवत होते ते ब्लाऊज कम्प्लीट झालेलं आहे. सिम्पल राऊंड गळ्याचं हे ब्लाऊज आहे, डेली यूजच्या हिशोबाने म्हणून सिम्पल आहे. तर माझं ब्लाऊज शिवून झालेलं आहे, साडी पण पिको करून झालेली आहे, आणि आत्ता वाजलेत 5. माझा घरी जायचा टाईम झाला आहे, आता मी घरी जाईल, चहा पेईल आणि मग मुलांना क्लासला सोडायला जाईल. झाली तुला मेहंदीची प्रॅक्टिस? रीना मेहंदीची प्रॅक्टिस करते अशा पद्धतीने. तिने ही काढलेली मेहंदी पण खूप छान काढली आहे, खूप छान प्रॅक्टिस केली तिने, खूप प्रॅक्टिस, खूप मेहनत घेतली मेहंदी काढायला, म्हणून छान मेहंदी काढायला लागली. ते मनी प्लांट का एवढं सुकत आहे? पाणी नाही का? पाणी बदललं तुम्ही? ते सुकलेले पानं काढून घेऊ आणि इकडे त्याला 2 फाटे फुटले तिथे, त्यामुळं का? नाही नाही, पाणी कमी झालं असेल ना तर त्याच्यामुळे पानं सुकली आहेत. हे फ्रेंड्स, मी आली घरी आणि मला लागली खूप जोराची भूक, म्हणून मी भाजी चपाती घेतली खायला. आज विवेन ठेवतोय चहा, आज विवेन चहा बनवणार आहे. खोत खोत, तुम्ही तर बोलूच नका हो, नकाच बोलू जा. हिंट देऊ कमी?
हिंट देऊ पप्पांना. पुष्पा. पुष्पा समजे, फ्लावर समजे क्या? त्याच्या त्या गाण्या मधला सीन येतो तो पण झलक शर ते पण त्याच गाण्या मध्ये मिक्स येते दोन. त्या गाण्याचं नाव जलेबी बाई. मग बरोबर सांगितलं ना पप्पांनी गाणं, तेरी झलक शर्फी. ते नंतर येत ना पहिले ते आलं ना श्रीवल्ली. बाते करे जो हलकी. हा ए तू दादा बोलू नको गाणं. पुष्पा नाही गलत. इस बात पे आपके 100 रुपये लिए जाते है, दे दो. गलत बात बोली आपने. एवढा हिंट देऊन टाकला, मूवी सांगून टाकला. कोणता आहे? एवढी मोठी हिंट दिली, एवढं फेमस गाणं सांगितलं तरी पण. कंबर मला करून दाखव ना एकदा स्टेप. आमची वयाची करू गिरची. तुला दोघे येतात का? एवढं घेतलं दाखव. कोणतं गाणं आहे त्याच्यामध्ये ना? मला येत येत पप्पाने डान्स केला त्याच्यावरती. कधी? गोव्याला. त्या गाण्यावरती डान्स केलाय पप्पानी गोव्याच्या बीच वरती. लुंगी डान्स, लुंगी डान्स, ते काय पुष्पा मधलं गाणं आहे का? डान्स करून दाखवा बरं कसं आहे. नाही त्यांचा डान्स छान आहे ना रे. बंदर स्वामी. बंदर स्वामी. आता माझ्या पिल्लूची स्माईल एकदम हँडसम झाली, त्याला कोणी बंदर नाही म्हणायचं. घरात भरपूर पप्पांसोबत मस्ती करून झाली आहे आणि आता आम्ही चाललोय क्लासला, म्हणजे मी यांना क्लासला सोडायला चालली आणि मी जाईल पार्लर मध्ये. मजा आली. पप्पांना त्रास द्यायला मजा येते ना. 9:45 मुलांना घ्यायला जायचा टाइम झालाय, तर पहिले त्यांना घ्यायला जाते, त्यांना घेऊन घरी जाते, मग स्वयंपाकाचा प्लॅन करते. पार्लरमधले ऑलमोस्ट सगळे कामं संपलेत माझं, ते ब्लाऊजही कम्प्लीट झालं, त्यानंतर मी काही फिटिंगचे टॉप्स होते तेही केले, काही आयब्रोजचे गिराईक होते तेही केले. रीडा गेली 7 वाजेला, तिचं 7 वाजेला टायमिंग संपतो, ती कधी कधी थांबते कधी कधी नाही थांबत, तर 7 वाजेला तिचा टाईम झाला होता म्हणून ती गेली. आता सगळ्यात मेन म्हणजे घरी गेल्यावर स्वयंपाक काय करायचा हे चालू आहे माझ्या डोक्यामध्ये, की घरी गेल्यानंतर काय स्वयंपाक करू. हो आता मुलांना पण विचारते मुलांना काय खायचं आहे, आणि लिलेशलाही विचारेल की त्यांना काय खायचं आहे, मग ठरवेल. मुलांना क्लासमधून घेऊन मी 9:30 घरी आली होती. घरी आल्याच्या नंतर थोडंफार लिलेश त्यांच्याशी गप्पा मारल्या. मुलं लिलेश खाली गेलेले आहेत गार्डनमध्ये जस्ट फिरायला, वॉक करायला, आणि बॅडमिंटन घेऊन गेले, जर हवा नसेल तर बॅडमिंटन खेळणार आहेत. तोपर्यंत मी बनवली एका साईडला मॅगी, एका साईडला मी बनवली भुर्जी. सकाळच्या काही चपात्या उरल्या होत्या म्हणून आता थोडीशी भुर्जी आणि मॅगी बनवली आहे. तर मुलांची आणि लिलेशची वाट बघते, ते कधी येतात, ते आले की मग लगेच आम्ही जेवायला घेऊ. माझा स्वयंपाक रेडी आहे, फक्त आता मी मुलांची वाट बघते, मुलं आले की लगेच जेवायला बसू. हे फ्रेंड्स, रात्रीचे 12:45 आमचे जेवणं वगैरे सर्व झाले, मुलं झोपले आणि मग आम्ही वॉकला खाली गेलो होतो. वॉक करून वगैरे वरती आलो आणि आता जस्ट लिलेशही झोपलेत, मी फ्रेश वगैरे झाली आहे. तर हा होता माझा आजचा दिवस. आजचा दिवस मी इथंच संपवते आणि आजचा ब्लॉगही मी इथंच संपवते. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम.